लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी ग्रामपंचायत शंकरपूर येथील बालाजी रेडीमेड प्रोप्रायटर अश्विन नंदनवार यांच्याकडून 15,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन लागू केला असून यात केवळ जीवनावश्यक वस्तू वगळता बाकी इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. मात्र भिसी येथील रहिवासी असलेले अश्विन नंदनवार यांनी त्यांच्या शंकरपूर येथील बालाजी रेडीमेड हे दुकान सुरूच ठेवले, त्यामुळे ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने त्यांना वारंवार दुकान बंद ठेवण्यासाठी सूचनाही केल्या होत्या. मात्र अश्विन नंदनवार यांनी नियमांचे उल्लंघन करून आपले दुकान सुरूच ठेवले, त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली असून 15,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाई नंतर तरी दुकान मालक नियमांचे पालन करतील अशी आशा व्यक्त करण्यात आली.